आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठल दर्शन एक्सप्रेसच्या 4 गाड्या सोडण्यात येणार आहेत. यावेळी ह्या गाडीला 16 ऐवजी 18 डबे असणार आहेत. आज पहिली फेरी रवाना झाली आहे. यामध्ये 1758 प्रवासी गेले आहेत आणि तिकीट रक्कम 3,89,855 झाली आहे. खामगाव व परिसरातील विठ्ठल भक्तांस आषाढी यात्रा स्पेशल विठ्ठल दर्शन एक्सप्रेस सोडण्यात येते. यावर्षी डब्यांमध्ये वाढ झाली आहे. दरवर्षी विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला केवळ 16 डबे असतात, परंतु यावर्षी सदर स्पेशल एक्सप्रेसला 16 ऐवजी 2 डबे वाढवून 18 डब्यांची रेल्वे सोडण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा जास्त भाविकांना आता पंढरपूर दर्शन वारीला जाता येणार आहे. आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी एक्सप्रेसला हिरवी झेंडी दिली. यावेळी विठ्ठल दर्शनाची आज पहिली फेरी रेल्वे 4:45 निघाली. त्यानंतर दुसरी 10 जुलै आहे. आज रविवारी 4:00 या ठिकाणी भक्तांचे स्वागत करण्यात आले. रहीम शेख, बुलढाणा. मी शेतकरी, पेरणी झाली चांगली, चांगली पेरणी व्हा, चांगलं पीक व्हा, हेच आमचं ध्येय आहे. विठोबाले, किती वर्षी आहे काका? हे 31वे. किती वर्षापासून जाता तुम्ही? सालावर ध्यान नाही, पण 31वी आहे आता हे. तुम्ही मापा पुढचं. माझं नाव चंद्रप्रभा श्रीराम मारे उर्फ सीमा पाटील, विदर्भ कन्या म्हणून सन्मानित महाराष्ट्रातील एकमेव महिला धुरकरी. आणि मला हे वारकरी संप्रदायाची खूप आवड आहे आणि विठ्ठलाकडे जाताना माझी ही 5वी वारी आहे. आणि या वारीतून असं करते, सर्वांना सुखी ठेवा आणि सर्वांना एक सद्बुद्धी देव ईश्वरचरणी ही प्रार्थना करून सर्वांची वारी किंवा सर्वांचा वारकरी संप्रदाय सुखाचा जावं हे माझे ईश्वरचरणी एक नम्र अभिवादन आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द. पांडुरंगाने यावर्षी एवढं चांगलं केलं, सगळे पीक पाणी समाधानकारक आहे, पाऊसही चांगला आहे, आणि माझी हे 36वी वारी आहे.